आणखी 11 व्यक्तींचा कोरोना संसर्ग अहवाल हा निगेटिव्ह आल्याची माहिती समोर येते. अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवलेल्या 11 स्राव नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप मुरंबीकर यांनी दिली आहे. दरम्यान आता आणखी 7 स्राव नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून यामध्ये सर्वप्रथम बाधित झालेल्या रुग्णाचा अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल शुक्रवारी उशिरापर्यंत येण्याची अपेक्षा असल्याची माहिती यावेळी आरोग्य यंत्रणेने दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.